नमस्कार, तेजवार्तामध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजचे ठळक घडामोडी। निवडणुका हे लोकशाहीचे लक्षण आहे। मतदानातून लोकप्रतिनिधी निवडला जातो, परंतु जर आर्थिक प्रलोभन दाखवून मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जात असेल तर याला लोकशाही म्हणत नाहीत। म्हणून आमदार रोहित पवारांसह ज्या आमदारांनी आर्थिक प्रलोभन दाखवून आदर्श आचारसंहितेचा भंग केला आहे त्या सर्व आमदारांवर निवडणूक आयोगाने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी माजी मंत्री व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे यांनी केली आहे। प्राध्यापक राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत जामखेड तालुक्यातील कार्यकर्त्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते। चौंडी येथे रक्तदान शिबिर, हळगाव येथे ई रिक्षा वाटप, जामखेड येथे क्रिकेट सामने आयोजित केले होते। यावेळी पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले की वाढदिवस हे निमित्त आहे, गरजूंना व अडचणीत असलेल्या लोकांना मदत झाली पाहिजे म्हणून कार्यकर्त्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे। प्रतिनिधी नासिर पठाणसह अशोक वीर, जामखेड। आपण साहेबांचं अभिषेक सोहळ्यामध्ये स्वागत करावं। चेअरमन पुरिया उत्कृष्ट फलंदाजासाठी तुझे बक्षीस आहे। शंभूराजे क्रिकेट क्लबचे कृपया बघूया साहेबांचा सत्कार करण्यासाठी। अल्पोपहाराचा आस्वाद घेऊन जायचं। नवीन वर्षाची 2021 हा पहिला दिवस आहे। 2020 हा सर्वांना अतिशय वाईट गेलेला आहे। करोना महामारीमध्ये अनेक लोकांच्या अडचणी आल्या, अनेक लोकांना अतिशय दुर्दैवी दुःखद प्रसंग आले, अशावर मात करत आपण आता 2021 पाठ पाहिलेली आहे। या 2021 मी तमाम जनतेला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की गेल्या वर्षीच्या महामारीच्या संकटातून आम्हाला मुक्त करून अतिशय चांगल्या पद्धतीचं जीवन आणि आरोग्य मिळावं अशा प्रकारच्या मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो। आज माझा वाढदिवस आहे। पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी, कर्जत जामखेडच्या जनतेने समाज उपयोगी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आज ह्या सत्काराचं आणि वाढदिवसाचं नियोजन केलेलं आहे। आता आपण पाहिलं असेल तर युवकांच्या क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहे। सकाळी एक रक्तदान शिबिराचं देखील उद्घाटन चोंडी येथे झालेलं आहे। हळगावला एक ई रिक्षा, इलेक्ट्रॉनिक सोलरची रिक्षा देखील वाटप झालेली आहे। आता दुपारनंतर कर्जत तालुक्यामध्ये देखील अशाच प्रकारचे भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। हे कार्यक्रम हे निमित्त आहे, वाढदिवस हा निमित्त आहे, परंतु गरजूंना जे अडचणीत लोक आहेत अशा लोकांना या माध्यमातून मदत झाली पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी या वाढदिवसाचं नियोजन केलं आहे। पुन्हा एकदा सर्वांना मी 2021 पहिल्या दिवशीच्या मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा देतो। हे वर्ष सर्वांना अतिशय चांगल्या पद्धतीचं जावो अशा प्रकारची भावना व्यक्त करतो आणि परमेश्वराला प्रार्थना करतो। त्यांचं आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे। नेमकं काय चाललंय कर्जत जामखेडच्या मतदारसंघात आणि जनतेच्या मनात त्याचं जरा चिंतन करण्याची आवश्यकता आहे। प्रश्न असा आहे की सुवर्धाच्या निपक्षपती पाहणे आणि लोकांच्या मनाने जर बिनविरोध निवडणुका होत असतील तर त्याला कोणाचीच हरकत असायचं काही कारण नाही। परंतु आमिष दाखवणं, प्रलोभन दाखवणं, लोकशाहीची घात करणं, घटनेचा अवमान करणं आणि आपला 150 वर्ष देश हा पारतंत्र्यात होता आणि अनेक स्वातंत्र्य सैनिक याच्यामध्ये शहीद झाले तेव्हा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे आणि लोकशाहीमध्ये सर्वाधिक मोठा अधिकार असतो तो मतदानाचा असतो। आपल्या मतदानाच्या माध्यमातून आपला लोकप्रतिनिधी निवडायचा असतो आणि म्हणून कुणाच्या दबावाखाली, प्रेशरखाली, आमिषाखाली, प्रलोभनाखाली हे निवडणूक होता कामा नये। गटातटाचा प्रश्न येतच नाही। शेवटी गावाचा सर्वांगीण विकास होत असताना सर्व गावांनी निवडणूक झाल्याच्या नंतर खेळीमेळीच्या वातावरणामध्ये एकत्र आलं पाहिजे, निवडणुका ह्या झाल्या पाहिजे आणि निवडणूक हे लोकशाहीचं लक्षण आहे आणि त्यामुळं निवडणुका न होणं किंवा निवडणुका दबावाखाली होणं किंवा निवडणूक मतदानाचा अधिकार हिरावून घेणं ह्याला काही लोकशाही म्हणत नाहीत आणि त्यामुळं
आम्हीच दाखवलं जे 30 लाख रुपये देतो. मी असं सांगितलं की आमदार रोहित पवार आणि इतर सर्व राज्यातले जे आमदारांनी अशा पद्धतीचं आमिष मतदारांनीला आणि गावकऱ्यांना दाखवलं त्यांच्यावरती गांभीर्यानं निवडणूक आयोगाने सरकारनं दखल घेऊन त्याची चौकशी करावी आणि त्या संदर्भामध्ये योग्य ती पुढील कायदेशीर कारवाई करावी.